शुभ सकाळ मित्रांनो, आज आपला हा आहे बेळगावमधला दुसरा दिवस. आता ब्रेकफास्ट करायला जाणार होतो आपण. आता वाजतेच 7:45, तर ब्रेकफास्ट वगैरे करून जवळपास 8:30 होतीलच. त्याच्यानंतर आपण चेकआउटची प्रोसेसला लागणार आहोत, म्हणजे बॅग वगैरे पॅक करणार आहोत आणि खाली जाऊन चेकआउट करणार आहोत रिसेप्शनला जाऊन. तर पुढचा जो प्लॅन आहे तो ब्रेकफास्ट करून आल्यानंतर सांगतो मी. तर भेटू आपण आता ब्रेकफास्ट नंतर. Look at this morning vibes, yeah. Beautiful morning, beautiful day. फायनली ब्रेकफास्ट झालेला आहे. मी आता सांगतो आजचा प्लॅन काय. तर आता मी काय करणार आहे, ह्या हॉटेलमधून चेकआउट करणार आहे आणि माझा स्टे असणार आहे मॅरिटला. तर ते हायवेवरती आहे, आपलं पुण्याला जो रस्ता जातो ना, पुणे बँगलोर हायवे, तर ते हायवेला आहे. म्हणजे मला उद्या जाताना पुण्याला जाताना इझी पडेल, ते बाहेरून निघाल डायरेक्ट हायवे हायवेच्या एकदम जवळच अगदीच. आणि हे प्रॉपर बेळगाव सिटीमध्ये. आणि दुसरं आता असं आहे की इथून मी एक किल्ला आहे, राजहंस किल्ला म्हणून इथं अगदी 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तो किल्ला एक्सप्लोअर करायला जाणार आहे. आजूबाजूला मी सर्च केलं होतं काल, पण मला हा जवळ एक किल्ला बघायला भेटला. तर खरंच आणि किल्ला बघायला तर मला तर खूप आवडतात, तर त्या निमित्ताने आपल्याला एक किल्ल्याला एक भेट देऊन होणार आहे. अगदी जवळ आहे, काही जास्त लांब नाही आहे. तर एल्लूरचा आहे तो किल्ला, राजहंस किल्ला म्हणून. आणि असंही माझा जो स्टे आहे तो दुपारी 3 वाजता चेक इन असणार आहे त्या हॉटेलला. तर एवढा वेळ काय करायचा, जास्तीत जास्त ते अर्ली चेक इन जरी केलं आपण तर ते 1:30 दरम्यानच आपल्याला रूम देतील. मग त्यापेक्षा काहीतरी एक्सप्लोर केलेलं बरं. आणि एक्सप्लोर करायचंच हे मी काल सांगितलंच होतो तुम्हाला. तर आता आपण काय करू, आता चेकआउट करू आणि त्याच्यानंतर आपण राजहंस किल्ल्याकडे जाऊ, तो किल्ला वगैरे एक्सप्लोर करू आणि त्यानंतर आपण मॅरिटला चेक इन करू. कालसारखंच जे म्हणजे हॉटेलच्या बाबतीत जे दाखवलं वगैरे, तसंच या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पण हॉटेलचं पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. स्टे वगैरे कसा असणार आहे, डिनर कसा असणार आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट कसा असणार आहे. डिनर पण त्याच आपल्या पॅकेजमध्ये आहे. तर आता पहिले लवकर आवरू. आणि आता किती वाजले, जवळपास वाजले 8:30 वाजले आता. तर 25-30 किलोमीटर रस्ता तर चांगला आहे, त्यामुळे मी म्हणजे गुगल मॅपला वगैरे सर्च केलं आणि तो ॲप्रॉक्सिमेटली मला 40 मिनिटाचं अंतर दाखवतो आहे. ठीक आहे, 1 तास पकडून चलू आपण. मग किल्ला एक्सप्लोर करायचा. किल्ला या मोठा नाही आहे, माहिती घेतली मी बरीचशी, बट मी सांगेलच काय काय माहिती वगैरे आपण ज्यावेळेस किल्ला बघू त्यावेळेस. तर आता आपण लवकर जाऊ किल्ला बघू वगैरे, त्यानंतर परत आपल्याला मॅरिटला चेक इन करायचं आहे. लवकर आवरून आता निघू आपण चेकआउट करायला खाली. ऑल क्लिअर. लगेज होतं आपलं, ते गेलं आहे खाली. ड्रोन बॅग आहे. चला चेकआउट करू आता. ते राहिलं नाही ना. फायनली चेकआउट झालेलं आहे. हॉटेलच्या बाहेर आलो, गाडी कॉर्नरला घेतली. थोडं मॅप वगैरे लावायचं आहे. आपल्याला तो रस्ता माहीत नाही आहे. 9:15 वाजून गेलेले आहेत, थोडा उशीर झालेला आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याला आरामात सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. किल्ला एक्सप्लोर करायचा व्यवस्थितपणे. काहीतरी वेगळं लोकेशन असणार आहे. तर चला आता लवकर निघू. मॉर्निंग टाईम आहे, सर्व शॉप बंद आहेत. आजूबाजूचे जे आहेत ना, हे बघा मॅप लावलेला आहे, 23 किलोमीटर दाखवतो आहे. चला जाऊया आता. जबरदस्त मोठं सिटी बाबा. केव्हाचा म्हणजे जवळपास आता 9:30 झाले, 15-20 मिनटं कंटिन्यू गाडी चालू आहे. मध्ये सिग्नल लागले, बट अजून बेळगावमध्येच येतो आपण.
भगवा झेंडा आणि वरती किल्ला आहे. रस्ता खरंच चांगला आहे त्या मानाने किल्ल्यावर जाण्यासाठी, मानाने जे खूपच चांगला आहे रस्ता. आज आहे बुधवार ऑल डे, त्यामुळे मला वाटतं गर्दी नाही आहे. तरी बघू वरती. इथं पार करू शकतो गाडी आपण. तिकडे पूर्ण बेळगावचा व्ह्यू दिसतोय. आपण इकडे खाली केलेली थोडीशी गाडी पार्क त्या तिकडे, आणि पार्क केल्यानंतर अजून 5 मिनिटाचं अंतर किल्ल्याचं किल्ल्यावर जाण्यासाठी. किल्ला किल्ल्याचा पहिला दरवाजा. हे बुरुज आहेत, वरती जायला थोडं हे म्हणजे जाऊ शकतो आपण, त्यापेक्षा थोडंसं अजून वरती जाऊ. आणि सर्वात अभिमानाची जी गोष्ट म्हणजे हा जो पुतळा आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. याचं पुढच्या महिन्यात पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे. आणि इकडे जे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की हा महाराष्ट्रातसुद्धा इतका उंचीचा पुतळा नाही आहे आणि कर्नाटकमध्ये सुद्धा नाही आहे. तर बघा, ह्या लोकांना इतक्या अभिमानाने ते पुतळा बांधतायत आणि खरंच सुपर. हे जे बांधकाम चालू आहे ना, तर हे व्ह्यू करणारे इथं गवत वगैरे टाकणार आहेत ते, म्हणजे एक सुंदर दिसणार आहे. कधीचं परत चक्कर झालं तर आपण नक्की परत एक भेट देऊ त्यानिमित्ताने. पण हा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतका मोठा, काय पाहिजे अजून. सुपर. हा माझ्या मागे, हा बघा. हा गेले जवळपास 700 वर्षापासून हा किल्ला ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या, म्हणजे त्या टायमाला जे ह्या ठिकाणी आम्हाला वाटत होते की ह्या ठिकाणी शिवाजी महाराज येऊन गेलेत, परंतु असं वाटत आहे की ह्या ठिकाणी संभाजी महाराज येऊन गेलेत. बर. शिवाजी महाराजांचं आम्ही म्हणजे फक्त ऐकत गेलोय, येणार आहेत असं आलेले असं ऐकत गेलोय, पण इथून जे
भुयार आहे, इथून जे भुयार आहे ते बेळगावला, बेळगावचा किल्ला आहे, बेळगावच्या किल्ल्याला जाऊन तो भुयार तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आतल्यात. बर, मला ह्या ठिकाणी रुपाल थिएटर म्हणून सिनेमा टॉकीज आहे, त्या ठिकाणी ते टॉकीजला तो भुयार लागला होता. अच्छा, म्हणजे आता खोदतेवेळी त्या टायमाला समजले की बाबा हे भुयार तिथपर्यंत किल्ल्यापर्यंत गेलाय. बेळगाव किल्ल्याचं आणि ह्याचं कनेक्शन त्या पूर्वी काळात त्यांनी एकत्र केलेले, म्हणजे ह्याचा इतिहास खरोखर काहीतरी आहेच, काहीतरी इतिहास असल्याशिवाय हा किल्ला इतका मोठा आणि इतका ह्या ठिकाणी केलेला नसणार. आणि ज्या टायमाला मोगलांनी ज्या टायमाला काहीतरी बी बरेच किल्ले त्यांनी बांधले असतील, किंवा हा कोण बांधला याचा इतिहास सुद्धा अजून आम्हाला कोणाला माहीत नाही. परंतु आम्ही जसं माहीत होत आहे तसं आम्ही विचार करतोय की बाबा ह्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांनी खरोखरच त्या ह्या ठिकाणी कोणीतरी बी इथे येऊन पाय लावून गेलेले आहेत असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आणि बहुतेक लावून गेलेलेच असतील शिवाजी महाराज, जिथं किल्ला आहे तिथं शिवाजी महाराज आहेत असं आम्हाला तर वाटतंय. त्यासाठी आज हे जे सुंदरीकरण करायला लागलेत आमचे ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेबाळकर मॅडम यांच्या हस्ते हे कार्यक्रम, हे पूर्ण जे काय किल्ल्याचं पूर्ण सुंदर करायचं, परत त्यांचं गार्डन करायचं, शिवाजी महाराजांची आमच्या पुऱ्या बेळगाव पुऱ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतकी मोठी मूर्ती नसेल इतकी मोठी मूर्ती ह्या ठिकाणी बेळगावला स्थापन केलेत, आणि ते ह्या पुऱ्या महाराष्ट्राचे लोक ही खरोखर मूर्ती बघण्यासाठी येतील आणि ह्या किल्ल्याचा इतिहास असा होईल की बाबा ह्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हा किल्ला सुद्धा एक राजवंशगड म्हणून मोठा एक इतिहास होईल असं आम्हाला वाटतंय. ह्या ठिकाणी आज किल्ला दिसायला छोटा आहे, 1 एकर 34 गुंठे आतली भूमी आहे. बरं, ह्या जमिनीमध्ये असं आहे की त्या ठिकाणी एवढ्या अशा छोट्या ह्याच्यामध्ये इतकं सुंदर काम करणं. सिद्धेश्वरचं मंदिर ह्या ठिकाणी आमचं परंपरेचं मंदिर, म्हणजे पूर्वीपासून ज्या टायमानं जिथे तर किल्ला आहे त्या ठिकाणी महादेवचं मंदिर आहेच, हे तर 100%. आणि ह्या ठिकाणीही तसंच किल्ला आहे, हे मंदिर आहे. आणि ह्या ठिकाणी असे एक वीर आहे, एक त्या काळातली वीर आहे, त्या विहिरीचं पाणीसुद्धा अजूनपर्यंत आटत पण नाही, आणि ते इतक्या वरती पाणी आहे, 12 महिने आटत नाही पाणी, 12 महिने पाणी आटत नाही, कारण त्याचं ते पाणी तेवढं इतकं थंडगार आहे, तिथे पिला तर इतकं शांत वाटतं की एवढं छान पाणी आहे. आणि त्याचं आम्ही दरवर्षी आम्ही त्याचं काहीतरी बी स्वच्छता करायचं हे करायचं आम्ही करत राहतो. आणि कदाचित पाणी जर आता कामासाठी थोडंसं फार कमी पडतं आहे, त्यामुळं तिथं गाव खाली गडाच्या खालच्या बाजूला एक बोर मारलेली आहे, तिथून एक झेरा पण आहे, त्या झेराचं पाणीसुद्धा आम्ही ह्या विहिरीमध्ये घेऊन ह्या कामाचं हे करत असतो. आणि त्यामुळे ह्या गडाचं राजवंशगड आमचं गाव इथं जवळच असल्यामुळं ह्या गडाचा इतिहास, ह्या गडाच्या इतिहास म्हटलं ह्या गडाच्या ह्या पायथ्याशी असलेलं हे पूर्वीचं जुनं गाव इथं ह्या ठिकाणी हे गाव जवळजवळ 1965 आम्ही मला माहीत होतं थोडंसं 1965-64 हे गाव उतरलेलं आहे. बरं, ह्या ठिकाणी उतरलेलं आहे हे गाव, ते तिथलं पाण्याच म्हणजे त्या काळी जवळपास बायका लग्न झालेले, म्हणजे जवळपास मला वाटतं 200 ते 250 कुटुंब म्हणजे जनतेचं कुटुंब होतं इथं त्या गावात, ह्या गावात इथं छोटंसं गाव होतं. बरं, मग पाणी वगैरे आणायचं घ्यायचं असेल तर इथून एक झेरा आहे इथं. बरं, जवळपास 1.5 किलोमीटर वरून ते पाणी आणायचं. अच्छा, तिथून पाणी आणून इथं ह्या गावामध्ये पाणी प्यायचं आणि इथल्या इथे ह्या देवाची सेवा करायचं, इथल्या इथे राहून हे करत होते हे आमचे पूर्वीचे लोक. मग ह्याचा त्रास पाहून आमचेच जवळपासचे नातेवाईक, आमचेच घरात आमच्या पवार घराण्यातले एक नातेवाईक आहेत तिथं बेळगावमधले, त्यांनी सुद्धा हा किल्ल्याच्यासाठी आता इतकं आमची आई ह्या ठिकाणी म्हणजे ॲक्च्युली बेळगावमधली ह्या ठिकाणी दिल्यामुळं, ह्या गावात दिल्यामुळं तिचा त्रास पाहून आमच्या म्हणजे आमच्या नातेवाईकांनी हिचा त्रास इतका बघून ते गाव उतरायचं म्हणून, त्या टायमाला नंदाळकर म्हणून होते. बरं, नंदाळकर म्हणून आमदार होते त्या टायमाला, त्यांची गाडी म्हणजे इथे चढवायचं असेल तर इतकी लोकांना हौस वाटायची की बाबा ह्या ठिकाणी त्यांना वट गाडी गडावर हाणायचं. मग ते पहिला रोड असा नव्हता, कच्चा रोड होता, म्हणजे दगड असं तसं होतं, म्हणजे फक्त पायवाट होती. मग ते पायवाट असल्यामुळं त्यांनी काय केले, त्या टायमाला गाडी वट गडावर आणायचं, मग ते दोऱ्या लावून त्याला उतरायला दिले नाही आमदारला, ते उतरायला न दिल्यामुळे ते गाडी वट ढकलायचं, दोऱ्या बांधून वडायचं, वट पण हाणून पण इथपर्यंत लावले त्या काळी लोकांनी. आणि या गडच्या लोकांनी आमच्या ह्या जनतेनं
हे मंदिर बांधते वेळी त्यात आम्हाला दगडाचं मूर्ती हे होतं मंदिर इथं डोक्यावरनं प्रत्येक माणूस तिथून एक 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 दगड दोन चार दगड किंवा वाळू सिमेंट तिथनं डोक्यावरनं इथं आणून हे मंदिर उभा केलं. म्हणजे त्या टायमाचे काळाचे त्या जनतेनं इतकं मेहनत केली या गडासाठी म्हणून ह्या गडचं नाव राजहंसगड म्हणून नाव पडलं आहे. जे गावाचं नाव आहे राजहंसगड. मग ह्या राजहंसगडासाठी आमचं संपूर्ण इथं जे काय दरवर्षी यात्रा होते म्हणजे पाडव्याला यात्रा होते भरते बर त्याच्यानंतर एक चार प्रसाद महाप्रसाद होतात. अच्छा. म्हणजे चार महाप्रसाद कशासाठी होतात की बाबा आमचं श्रावण सोमवारमध्ये एक महाप्रसाद होतोय त्यानंतर भोपळबात म्हणून प्रसाद होतोय मग ते गावावरून यल्ला म्हणून येणारे लोक असतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी महाप्रसाद एक दिवस करत असतात. म्हणजे असे करून एक चार प्रसाद इथं होतात दरवर्षी जनते कोणीही आलं तर त्यांनी प्रसाद घेऊन जातात आणि श्रावण सोमवारमध्ये तर बरीच लोक इथे येऊन जेवण करून जातात कंटिन्यू लोक राहतात आणि दसऱ्यामध्ये सुद्धा आम्ही इथे 9 दिवस मंदिरमध्ये प्रत्येक गल्ली गल्लीतले आमच्या गावामधले गल्ली गल्लीतले पाळीपाळीनं आम्ही या ठिकाणी राखण करत असतो पालखी असते गावामध्ये त्याची यात्रा करतो. इतकं सुंदर हे गड राजहंसगड आम्हाला इतकं जवळ असल्यामुळं आम्ही राजहंसगडचेच आम्ही आम्हाला अभिमान वाटतो कारण ह्या गडचे लोक आहो आणि या गडाचं किल्ल्याचा इतिहास पाहिला तर इतकं छान वाटतं की आम्हाला ही मूर्ती बसवल्यामुळं आणखीन आमच्या गावचं नाव पुराने वाढलं गेलं नक्की. त्यासाठी खरोखर आम्हाला आनंद आहे तुम्ही या ठिकाणी आपलं मला मनोगत वाट करण्यासाठी तुम्ही संधी दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. नक्की नक्की. किल्ल्यावरून लक्ष ठेवण्यासाठी आणि मोस्टली याचा वापर आहे ना आता हे तर लक्ष वगैरे ठेवण्यासाठीच होत होता बुरुज वगैरे पण कधी कधी ना उकळतं ते लोकं पाणी वगैरे टाकायचं असेल ना शत्रूच्या अंगावरती ते इथून सोडायचे. हे बघा हे आणि हे आपण रुईडावरती बघितलं होतं माझ्या मला त्या बाबतीत कन्फ्युजन होतं पण आता क्लिअर झालेलं आहे. इथं त्यावेळेस मशाल लावायचे. हे बघा हे छोटे छोटे जे होल आहेत ना त्याच्यासाठीच हे बघा बुरुज आणि तिथून आपण आलो आता मंदिराकडे जाऊ. इथं विहीर आहे ती सांगितल्याप्रमाणे इकडे बघा अजून एक आणखा मोठे विहीर होते इकडे काय माहिती. पूर्ण बुरुज म्हणजे
किल्ल्यावरून बेळगावचं विधान भवन दिसतं इथं. तिथे अधिवेशन होतात. एक कर्नाटकची राजधानी बंगळुरूला आहे आणि दुसरं बेळगावला आहे. तसं आपल्या महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर, तसं इथं कर्नाटकमध्ये बँगलोर आणि बेळगाव. किल्ल्यावरून क्लिअर दिसत आहे. किल्ल्यावरून दृश्य दिसते पूर्ण बेळगाव सिटी. इथे ती पाहिजे समोरची. किल्ल्याच्या बाजूला जगदी येतं आणि फायनली किल्ला बघून झालेला आहे आपला. आणि आता आपण पार्किंगकडे जातो. इकडे कसली तरी शूटिंग होणार आहे त्यामुळे तिथं ते फुलं वगैरे लावत आहेत. इकडे भविष्यात पायऱ्या राहणार आहेत. एका बाजूला गाड्या चढायसाठी पूर्ण रस्ता राहणार आहे आणि त्या बाजूला पायऱ्या राहणार आहेत. ही बघा, ही आपली गाडी आहे. हा किल्ला किल्ल्याचा बुरुज जो बघितला आपण. समोर बेळगाव सिटी क्लिअर दिसते. तर खाली आलो आता किल्ल्याच्या. काही दिवस जास्त वरती अंतर नाही आहे. पार्किंगला आलेलो आहे. आता जिथं आपला हॉटेल असतं तिकडे जाणार आहे. बट त्या अगोदर आहे ना, खरंच म्हणजे पहिला असा किल्ला बघितला की जिथं मला त्या गावाचा सरपंच म्हणजे संवर्धन करतो आहे आणि पुढच्या महिन्यात उद्घाटन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती कुठपर्यंत पोहोचली होती हे बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून राजकारण केलं जातं. आता मी काही राजकारणाचा विषय बोलत नाही आहे, पण जर राजकारणी लोकांनी कोणीही म्हणा थोडं आपल्या किल्ल्यांसाठी जर काही केलं तर खरंच ती गोष्ट चांगली राहील. आपले किल्ले अजूनसुद्धा शाबूत आहे, म्हणजे त्यांचं बांधकाम बघा. इवन हे किल्लेसुद्धा शाबूत आहे, सर्वच किल्ले शाबूत आहेत, कारण त्यावेळेस बांधकामच मजबूत असायचं. पण काही बुरुज वगैरे जे ढासळत आहेत ना, तर आता जे गड संवर्धन वगैरे करणारे जे मुलं असतात वगैरे तो ग्रुप आहे ते करतात. बट इथं पहिला मी एक पॉलिटिशियन म्हणजे सरपंच बघितला की तो ह्या गोष्टी करतो आहे. काय हवं अजून अख्ख्या कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाही इतकी उंच मूर्ती असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची. 1.5 वर्षापासून काम चालू आहे. त्याच्या 4 महिने पावसाळ्याचे सोडा, निधी मंजूर होणं वगैरे ह्या गोष्टीला प्रोसेसला वेळ वगैरे लागतो. तो पण विषय सोडा, पण बांधकाम चालू आहे आणि पुढच्या महिन्यात उद्घाटन आहे. तर खरंच बरं वाटलं. आणि ते बांधकाम झाल्यानंतर इमॅजिनेशन करूनच मला बा कळून गेलेलं आहे की तो किल्ला सुपर्ब दिसणार आहे. तर ह्या व्हिडिओमार्फत समजा हा व्हिडिओ जो बघितला तुम्ही, तर भविष्यात कधी बेळगावात आला तर नक्की इकडे या. हार्डली मला तासभर सुद्धा लागला आणि पाऊण तास अर्धा तासाच्या याच्यावर अंतरावरती मी मला इतका वेळ लागलेला आहे. 20-30 किलोमीटर जास्त काही अंतर नाही आहे. एल्लूरचा राजहंस किल्ला, किल्ला बघायला काही हरकत नाही आहे, मस्त किल्ला आहे. पण जर तुम्ही दोन तीन महिन्यानंतर आले आणि या किल्ल्याची म्हणजे जे बांधकाम चालू आहे हे पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल, सुंदर असा किल्ला होणार आहे. तर आता आपण आपला जे हॉटेल असते तिकडे जाऊ आणि डायरेक्ट आता आपण हॉटेलला भेटू. सिक्स फ्लोअर, दिस इज द की. आणि आपल्याला त्या ओके 27 सिक्स फ्लोअरला होता, पण 6023 होता, हा 602 आहे. सेम फ्लोअर रुपये दिस फ्लोअर असं बघा. तिकडून आलो आपण, देवगाव तिकडे स्किप केलं पूर्णपणे.
इकडे एसीचं कंट्रोलर दिलेलं आहे, इकडे की टाकल्यानंतरच लाईट वगैरे ऑन होतो. हा मॅप आहे, यू आर हिअर. आणि ह्या फ्लोअरचं पूर्णपणे हा मॅप आहे. समजा आग वगैरे जर लागली तर इथं पूर्ण रिक्वायरमेंट वगैरे दिलेले आहेत की काय काय म्हणजे प्रिकॉशन वगैरे घ्यायचे, लिफ्ट वगैरे यूज नाही करायची, स्टेअरने खाली जायचं, असे बरेचसे दिलेले आहेत. त्यानंतर हा रूम ओवरऑल टी व्ही किंग साईज बेड आहे, कपाट अच्छा इस्त्री वगैरे. वर्क स्टेशन एक चेअर दिलेली आहे, की कॉल वगैरे करायचं असेल डायरेक्ट रिसेप्शन वगैरेसाठी तर. बट बेड इज सुपर किंग साईज बेड आहे. अँड लुक ॲट दिस व्ह्यू, सॉरी हायवेचा व्ह्यू पूर्ण दिसतो इथून. गाडी पार्क केलेली दिसते आपली. हे इकडे रेस्टॉरंट आहे, मध्ये पण बसू शकतो आणि गाड्यामध्ये पण बसू शकतो. ही एंट्रन्स होती. तिकडचा जो रस्ता आहे तो पुण्याकडे, इकडचा जो रस्ता आहे आपल्या हॉटेलच्या बाजूने तो बंगलोरकडे सरळ. त्या तिकडे बेळगाव आहे. इन्व्हायरमेंट जर क्लिअर राहिलं असतं तर समोरचा आपल्याला फोर्टसुद्धा दिसला असता, कारण डोंगर मला दिसतोय, गोप्रोमध्ये येतोय की माहीत नाही मला. ओके जस्ट एक्सप्लोर द रूम, वर्क स्टेशन, रीडिंग वगैरे काही करायचं असेल. अच्छा लाईट चालू होता म्हणजे आपण बंद केला. ओके दोन कॉम्प्लिमेंटरी बॉटल, टी कॉफी मेकर, हियर इज द रेफ्रिजरेटर. लुक ॲट दिस बाथरूम, प्रीमियम बाथरूम. यूज साइज मिरर, वॉशरूम, हियर इज ऑल्सो मिरर. दैट्स इट. तर आता माझं परत काम आहे, तर ते काम वगैरे करतो. तरी ती जे जवळपास मला संध्याकाळच होईल कालसारखं, तर भेटू आपण संध्याकाळी. डिनर पॅक इन्क्लूड आहे आपल्या ह्या पॅकेजमध्ये. तर आणि उद्याचा ब्रेकफास्ट, तर रात्री डिनरला आपण जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतोच काय काय नाही. चल भेटू इव्हिनिंगला. जवळपास आता 7:45 वाजले आहेत अँड धन्ना वर्क हे इकडे गॅट नाईट व्ह्यू. खालची लाईटिंग वगैरे बघा व्यवस्थित आहे. थोडं आपण खाली जाऊ गाडीजवळ, हां म्हणजे तिकडचं थोडंसं खालचं वगैरे जर आपल्याला बघता आलं जाऊन तर चांगली गोष्ट आहे. लुक ॲट दिस व्ह्यू, thank you.
प्रीमियम डिनर होतं. कालचं आणि आजचं कम्पेअर जर केलं तर रूम टी बिग साईज होते पण ठीक आहे, व्यवस्थित आहे, सिंगल ऑक्युपन्सीला व्यवस्थित आहे. तिकडे जे लोकेशन होतं ते प्रॉपर बेळगावमध्ये होतं, हे आउटसाईड आहे पण काही गरज नसल्यामुळे आपल्याला, मी तो विचार करूनच केलेलं होतं ऑलरेडी ह्या अगोदर मी आलेलो इकडे. आणि जो कालचा आपल्याला एक्सपिरियन्स आला ना त्या हॉटेलचा, तर त्या रिगार्डिंग मी मेल केला होता, तर त्या मेलला रिप्लाय आलेला आहे, स्वतः तुम्ही बघा. हा बघा मेलला रिप्लाय आलेला आहे. हा बघा, हा मी मेल केला होता. ओके, तर मला दोन त्यांच्या इथून रिप्लाय आलेले आहेत मला. हा बघा, हा एक पहिला मेल आला, ते म्हणजे ॲक्च्युली माफीच मागताय की असं होणार नाही वगैरे, आणि तुम्ही जर नेक्स्ट टाईम आले तर आम्ही तुम्हाला बेस्ट सर्व्हिस देऊ. ओके, अँड हा अजून एक दुसऱ्या इकडून मेल आलेला आहे, त्यांच्या मेन ऑफिसमधून, मला वाटतं बेळगाववरून मेल आलेला आहे, हा बेळगावच्या ऑफिसमधून. इथं पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे, त्याच्यात पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे, आय विल बी हॅपी टू हँडल द अरेंजमेंट पर्सनली इन युअर नेक्स्ट विजिट. ओके, काइंडली कॉन्टॅक्ट अंडरस्टँड ऑफ एनी फर्दर असिस्टन्स. ओके, हिदायत मुल्ला ड्युटी मॅनेजर. अँड हा पण तिथूनच आला आहे वाटतं. हां, हा पण असे हे दोन मेल आलेले आहेत मला. तरीही सोशल साईडची पॉवर असते. कालच चॅनल बघितल्यानंतर त्यांना कळून गेलं होतं, बट तुमचा जो काही चॅनल वगैरे नसेल पण तुमच्या अगेनचं काही गोष्टी होत असतील स्पेशली इन हॉटेलमध्ये, तर डेफिनेटली तुम्ही काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. ॲटलीस्ट मेल तर केला गेला पाहिजे. मेल केल्यानंतर रिस्पॉन्स येतोच, येतो म्हणजे येतो. ॲक्च्युली मी ते मेन्शन करायला विसरलो की मला 7 दिवसाच्या आत रिप्लाय करा, बट मला वाटतं मग 1.5 तास झाला असेल, 1.5-2 तास लगेच मला मेलला रिप्लाय आलेला आहे. ते माफी वगैरे मागतायत आणि सांगतायत की तुम्ही पर्सनली, तुम्ही जर पुढच्या वेळेस आले आमच्याकडे स्टे कराल तर आम्ही पर्सनली तुम्हाला हँडल करू. मी विचार करणार आहे आता जायचं का नाही, कारण आता सांगतो तुम्हाला, तिथं आपल्याला जो शूटिंगचा इश्यू आला शूट वगैरे घेण्याचा, तर त्या हिशोबाने जर बघितलं तर मला ह्या मॅरिटला, फेअरफील्ड मॅरिट ॲट बेळगाव, इथं जो मला रिस्पॉन्स मिळाला ना, सुपर्ब, सिरियसली सुपर्ब. मी म्हटलं कालचा सारखा इश्यू होऊ नये म्हणून मी खाली काय सिक्युरिटीला विचारला आत्ता खाली गेलो तेव्हा, तर तो म्हणे घ्या घ्या बिंदास घ्या तुम्ही पूर्ण, आणि तुम्ही बघितलंच पूर्ण ओवरऑल मी शूट वगैरे व्यवस्थित केलं, मध्ये गेलो, डिनरला सुद्धा खूप कोऑपरेट केलं. दॅट्स सर्व्हिस, दॅट्स कॉल्ड अ सर्व्हिस. ही सर्व्हिस असते, माहीत नाही त्या लोकांचा, नाही मी पूर्ण त्या हॉटेलला दोष देत नाही, ते दोनच लोक जो मी सांगितलं की सेक्युरिटीचा जो एक इश्यू होता आणि प्लस मॅनेजरचाही पहिले, पण ठीक आहे तुम्ही स्ट्रेंजरसोबत असं बोलतात हे तर एक आपल्याला कळून गेलेलं ॲज अ मी तिथं गेस्ट होतो. एनिवे ओवरऑल आजचा दिवस आपला खरंच सुंदर होता. किल्ला बघितला, किल्ल्यावरती जे बांधकाम चालू आहे ते तर खूपच, म्हणजे ॲक्च्युली 1.5-2 महिन्यात होणार. मी त्यांना पर्सनली नंबरसुद्धा दिलेला आहे की तुम्ही हे झाल्यानंतर कॉल करा, स्पेशली आपण तो एक परत व्हिडिओ शूट करू ॲज अ डॉक्युमेंटरी टाईपसारखा. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं पुतळा लागणार आहे त्यामुळे, आणि मोठा भव्य असा पुतळा असणार आहे, तो महाराष्ट्रातसुद्धा नाही आहे आणि कर्नाटकमध्येसुद्धा नाही आहे. 1.5 एकर 37 गुंठ टोटल, म्हणजे किल्ल्याचं जर मेजरमेंट केलं तर इतक्या त्या एरियामध्ये, जे आता संवर्धन चालू आहे आजूबाजूला, म्हणजे जे सजवता वगैरे आहेत गार्डन टाईप करणार आहेत, आणि तिथं किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अजून काय पाहिजे. तर आजचा दिवस खरंच सुरेख होता, प्लस इकडची जी सर्व्हिस, ठीक आहे मी रूम मला ह्यूज हवा स्मॉल हवा असं काही नाही, इथं हा रूम सिंगल ऑक्युपन्सीसाठी व्यवस्थित आहे, बट सर्व्हिस, सर्व्हिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सर्व्हिस तुम्ही कशी देतात ना त्याच्यावर असेल, स्पेशली ॲज युअर गेस्ट, स्पेशली तुमच्या गेस्टला तुम्ही सर्व्हिस कशी देतात ना ते इम्पॉर्टंट असतं. मला व्ह्यू चांगला मिळाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी काही कम्पॅरिझन करत नाही आहे, आय एम नॉट अ फूड ब्लॉगर, मी तर कम्पॅरिझन करायला आलो नाही आहे. प्लस पण दोघींमध्ये हायजेनिकपणा वगैरे व्यवस्थित होता. तर ओवरऑल आपला आजचा दुसरा दिवस सुरेख गेलेला आहे कम्पेअर दॅन यस्टरडे. तर आता उद्या आपला तिसरा दिवस असणार आहे, इथून चेकआउट करायचं आणि आपल्या गावाकडे निघायचं पुण्याला. तर आजचा हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवतो, उद्या परत सकाळचा ब्रेकफास्ट आहे आपल्या पॅकेजमध्ये, तर तो ब्रेकफास्ट वगैरे करू, तो पण मी तुम्हाला दाखवलंच, त्याच्यानंतर आपण चेकआउट करू, लवकरात लवकर चेकआउट करू आणि आपण आपल्या मार्गी लागू.
कसं आहे, जवळपास 350-340 किलोमीटरचं अंतर आहे, तर कारण इथं काही प्रॉब्लेम येत नाही. पण ज्यावेळेस आहे ना आपण महाराष्ट्राची बॉर्डर म्हणजे कर्नाटकची बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्राचा प्रवेश करतो ना, तर त्यावेळेस आहे ना इश्यू येतो थोडा ट्रॅफिकचा वगैरे, माहीत नाही ट्रक वगैरे खूप जास्त आहे इकडे, त्या मानाने 3 लेन असल्यामुळे ना तो इश्यू वाटत नाही. त्याच्यामुळे इथून तर कोल्हापूर लवकर चालला जो तिथून आपला खरा प्रवास आहे. बट ठीक आहे, एन्जॉय करायचा प्रवास, बाकी काही नाही. तर भेटू आपण उद्या तिसऱ्या दिवशी. तर आजचा दिवस हा आपण इथंच थांबू आणि भेटू आपण उद्या तिसऱ्या दिवशी.